वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिट हब नावाच्या ऑनलाईन ऍपवर आणि सुल्ली डील सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग विषयांवर आपलं परखड मत मांडणाऱ्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आल्याचं समजतंय दिल्लीतील एका महिला पत्रकारानं या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली आहे या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसात तक्रार केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केलाय दरम्यान या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी दखल घेण्यास उशीर केल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे तर याबद्दल शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात इसके बारे में आईटी मिनिस्टर को लिखा था 30 जुलाई को फिर 6 सितंबर को रिमाइंडर भेजा था जिसका जवाब मुझे 2 नवंबर को मिला जहाँ पे उन्होंने कहा कि इन साइट्स को ब्लॉक कर दिया है पर साइट्स ब्लॉक करना एक प्रकार होता है दूसरा होता है कि जो ये साइट्स बना रहे हैं उन पे किसी तरीके की कार्रवाई हो जो कार्रवाई ना होते हुए आज हमने पहली जनवरी को फिर से ऐसा एक साइड देखा जहाँ पे बुल्ली डील्स के नाम से इनको किया गया मैंने आईटी मिनिस्टर को फिर से रिक्वेस्ट की है कि आप जब तक ऐसे लोगों को जो महिलाओं को इस तरीके से उनके बारे में बात करते हैं टिप्पणियां करते हैं उन पर कार्रवाई नहीं करेंगे तो ऐसी घटनाएं वापस होती रहेंगी एबीपी डोले बघा नीट